नहीं, जी बायर ची, ती आ, ही ल, जी डिमांड आपल्याला दिसते आहे पर्सनल अजून काही प्रमाणात मल्टिप्लाय होईल असं मला वाटतं निबे मोटर्सचे गणेश निभेजी देखील आपल्यासोबत गणेश निभेजी आपण टाटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं या पॉलिसी बद्दल तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतोय गेल्या काही दिवसांमध्ये ही टर्म जी आहे ती वारंवार समोर येते खरोखरच ई व्हेकलच्या दृष्टिकोना पॉलिसी मध्ये येऊ शकतं तुमचं काय निरीक्षण ज्या पद्धतीने आजचा no. जो प्लॅटफॉर्म आहे ई वाहन no. क्रांती घडवेल का बरोबर no. ई वाहन क्रांती शंभर टक्के घडवेल no. आणि हजारो लाखो लोकांना रोजगार देईल no. हा आजच्या कार्यक्रमाचा मेन प्लॅटफॉर्म आहे तर सरांनी देसाई सरांनी आणि भारत सरकारने ज्या पद्धतीने पॉलिसी जी काही डेव्हलप केलेली आहे प्लॅटफॉर्म जो बनवलेला आहे हा अत्यंत का कौतुकास्पद आहे आमच्या सारख्या स्टार्टअपसाठी आज आम्ही ई सायकल्स ई स्कूटर ई रिक्षास आणि अँड बॅटरी लिथेम पॉलिमर बॅटरी त्याच्यामध्ये दोन तीन प्रस्ताव आमचे असे आहेत की जी लिथियम आयन बॅटरी आपण जे आज प्रेझेंट करतो की कर, लिथियम आयन बॅटरी इंडियात यायला पाहिजे स्टार्ट व्हायला पाहिजे पण ज्या पद्धतीने आज पोल्युशनवरती आपण चर्चा करतो आहे की पोल्युशनमध्ये आपण डिझेल पेट्रोलचा विचार करून आपण ई व्हेकल आपण लॉन्च करतो आहे त्या लिथियम आयन हा सुद्धा एक पोल्युशनला रिलेटेड खूप मोठा भविष्यातला एक धोका आहे हा विचार पॉलिशीमध्ये पण विचार व्हायला पाहिजे लिथियम पॉलिमर ही त्याची पुढची एक टेक्नॉलॉजी आहे दोन्ही तीन वर्षापूर्वी बी आय सर्टिफाय करून निभे मोटर्सनी हा एक भारतामध्ये प्लॅटफॉर्म बनवला आणि आज आम्ही डी आर डीओला लिथियम अँड लिथियम पॉलिमर आणि फ्युएल सेल आम्ही आज सप्लाय करतो आहे त्यातनं आम्हाला काही गोष्टी शिकायला भेटल्यात त्यानंतर निभे मोटरने तीन वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून लिथेम ग्राफाईन टेक्नॉलॉजी ही आज भारतामध्ये अशा प्रकारे प्रेझेंट केलेली आहे विदिन अ इयर्स पुण्यामध्ये आम्ही हा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप स्टार्ट करत आहोत त्यामध्ये अॅनॉड आणि कॅथॉड याचं पर्सेंटेज आमच्याकडे शून्य असणार आहे आणि जे आज ग्राफाईन आपण रोड कन्स्ट्रक्शनला यूज करतोय ते आम्ही आज बॅटरीमध्ये कन्वर्ट करून घेतला आय आय टी वाराणसीकडनं आम्ही ह्या टेक्नॉलॉजी सर्टिफाय करून फायनल स्टेजला आम्ही या गोष्टीवर काम करत आहोत आणि ह्या लिथेमाइन डिस्पोजल किंवा रिथेमाइन रिसायकल ही टेक्नॉलॉजी जर ह्या प्रस्तावामध्ये जर आणली गे गेली तर भविष्यातला येणारा धोका आजच आपण कव्हर करू शकतो सगळ्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे आणि दुसरा मुद्दा की सरांनी सांगितलं की पाच लाख व्हेकल्स आपण हे करतोय आमचा एक प्रस्ताव असा आहे की रेट्रो फिटिंग जी टेक्नॉलॉजी आहे जी आता आम्ही स्कूटरमध्ये आणि रिक्षामध्ये स्टार्ट करतोय पुण्यामध्ये की एक्झिस्टिंग पेट्रोल आणि डिझेल याला आम्ही रेट्रो फिटिंग मध्ये कन्वर्ट करतोय तायवान बेस्ड कंपनीला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून आम्ही टेक्नॉलॉजी भारतात आज आणलेली आहे भारत सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही हा प्रस्ताव लवकर त्यांना सादर करत आहोत की रेट्रो फिटिंग जर लवकर आणली तर जेणेकरून या ई व्हेकलला मोठ्या प्रमाणावरती एक बुस्ट मिळू शकते आणि व्हेकल आज आम्ही हो, सगळ्यात मोठा चॅलेंज ई व्हेकल साठी जे हो, 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 म्हणजे हा एक स्टार्टअप चांगल्या अर्थानं मिळालेला आहे आपल्यासोबत किशोर धारी आहेत सुभाषजी आपल्यासोबत किशोर धारी आहेत ते तुम्हाला याबद्दल प्रश्न विचारतायत किशोरजी खर तर महाराष्ट्र शासनाने जे ई व्हेकल धोरण आणलेलं आहे ते धोरण खरोखरच उत्तम आहे जेणेकरून लोकांपर्यंत ई व्हेकल्स आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातला एक असा दे महाराष्ट्र आहे की इतर राज्यांच्या तुलनेने फार इफेक्टिवली ई व्हेकल्स धोरण आपण राबवतो आहे मला दोनच गोष्टी यामध्ये विचारायच्या एक तर आपण ई व्हेकल्सच्या धोरणामध्ये ज्या चार्जिंग स्टेशन्स आपण लावणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चार्जिंग स्टेशन्स आहे ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्स म्हणतो oh. त्यावेळेला आत्ता भारतामध्ये पंच्याहत्तर टक्के बेस्ड जी आपली इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये जाताना जास्तीत जास्त जोपर्यंत सोलारसारख्या इलेक्ट्रिसिटीसारख्या आपण पर्यायांकडे जात नाही तोपर्यंत तो मला असं वाटतं की परिपूर्ण असं आपलं जे धोरण आहे ते होत नाही आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की आपल्या धोरणामध्ये आपण जे चार्जिंग स्टेशन्स आहेत त्या चार्जिंग स्टेशनसाठी ज्या फास्ट चार्जिंग स्टेशनसाठी मला वाटतं पाच लाख रुपयाचं अनुदान आहे आणि छोट्या चार्जिंग स्टेशनसाठी ज्या टू व्हीलर्सच्या आहेत त्यासाठी पंधरा हजार रुपयाचं अनुदान आपण देतो आहे पण त्याच्यामध्ये एक सूचना अशी होती की जे चार्जिंग स्टेशन हे सोलार बेस्ड चार्जिंग स्टेशन असतील त्यांना जास्त प्राधान्य देऊन त्यांच्याकरता काहीतरी सुविधा असती तर मला असं वाटतं की ह्यात परिपूर्णता आली असते दुसरा एक प्रश्न असा होता सर की आपण जी ई व्हेकलचं धोरण आणलेलं आहे त्या आपल्या इलेक्ट्रिकल वाहनांचं जे धोरण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक ह्याच धोरणामध्ये म्हटलेलं आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सामाजिक संस्था असतील किंवा इतर काही साहित्य असतील याच्या माध्यमातून ई व्हेकल्सचा आपण प्रसार आणि प्रचार करणार होतो पण कुठेतरी त्यात कमी पडतं खरं घेऊया देसाई साहेब या दोन्ही प्रश्नांची उत्तर